सन्नत में हो। जय भीम। सम्यक न्यूज लाइव च्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निरंकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या 2 दिवसापासून नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते आज परभणी जिल्हा दौरा आटोपून नांदेड येथे आले असता खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, बालाजीराव बच्चेवार, श्रावण पाटील भिलोंडे, विजय गंभीरे यांची उपस्थिती होती। यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिष्टचिंतन केले। राज्यपाल यांनी सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून घेतली व सर्वांच्या समस्या ऐकल्या। यावेळी नांदेडच्या विकासाबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत मोकळ्या मनाने चर्चा केली। यावेळी कोश्यारी म्हणाले, आपण खासदार आहात, पक्ष दुजावाव न करता सर्वच पक्षांच्या लोकांच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करा। एक आदमी कुछ होता है मुझे अभी बढ़ा तो मैं 3 लाख वोटर नहीं था तो मैं कभी कभी अपना जो सांसद नीति है वो कांग्रेस भी सपा में सपा उसको भी दे देता मुझे कार्यकर्ता बोले बोले साहब वो तो कांग्रेस का है उसी पार्टी का आपने सांसद जी को वोट दे दी उन्होंने कहा देखो तुम्हारे कुल मिला के इतने सालों में दो बार जनता की जीत ली दो बार तो 10,000 से 3 लाख के लिए था उन्होंने 3 लाख में से बाकी तो सब बीजेपी के वोट पड़ेगा जनता के वोट पड़े हैं इसलिए एक स्तर से तब तक अपने कार्यकर्ता होगा किसी पार्टी को बीजेपी और भी एक स्तर तक कार्यकर्ता होगा फिर ऐसे ध्यान रखो कि जस्टिस हो रहा है कि नहीं हो रहा है क्यों सबका साथ सबका विश्वास अपने आपके लिए नहीं परंतु आज भारतीय जनता पक्षाचे महानगराचे जिल्हाध्यक्ष, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, आमदार मंडळी आम्ही सगळेजण भेटलो आणि विशेषतः त्यांचं स्वागत केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो काही पीक विम्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील पीक विमा मिळाला नाही तर पीक विमा देण्याच्या संदर्भात त्यांनी शासनाला निर्देश द्यावेत अशा पद्धतीची त्यांना विनंती केली। याशिवाय बाकी इतर प्रश्नावर चर्चा झाली परंतु महत्त्वाचा प्रश्न अनेक लोकांनी अनेक निवेदने दिले पण हा प्रश्न शिल्लक राहिलेला होता
आणि प्रत्येकाने तेच निवेदन दिलं पाहिजे, याच्यामुळे आम्ही काही फक्त एका विषयावर त्यांच्याशी प्रामुख्याने चर्चा केली आहे. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.